डिफिकल्टीज बनून इंजिनियर होतात किंवा बिझनेसमॅन होतात, पोलिसमॅन, डॉक्टर, ही खूप हाय स्टेटसची एज्युकेशन स्किलची जी करिअर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही टॉपला असाल किंवा तुम्ही ती अचीव्ह केली असाल, बरोबर. आणि ही अचीव्ह करताना सुद्धा तुम्हाला अनेक डिफिकल्टीज म्हणून जावं लागतो. पण जेव्हा तुम्ही डिएक्सएल मध्ये येतात तेव्हा एखादा तुम्ही सुपरमॅन पण असू शकता वगैरे, बट इन डीएक्सएल जेव्हा तुम्ही डीएक्सएल मध्ये येतात, डीएक्सएल जॉईन करता आरोग्यासाठी किंवा ऐश्वर्यासाठी, यू आर जस्ट अ पॉन्डिंग. तुम्ही इथे एक सर्वसाधारण एक डिस्ट्रीब्युटर म्हणून जॉईन करता. वाय आर वी हियर, का आपण इथे आहोत? पहिली गोष्ट आपण काय पाहत असतो, आरोग्य हेच धनसंपत्ती, आरोग्य धनसंपदा, सिर सलामत पगडी बचास. हेल्थ इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. हेल्थ कशी मिळेल? तुमच्या वेलनेसने मिळेल, बरोबर. तुम्ही जे हवा, पाणी, अन्न जे काही घेत आहे, तुमचं जे लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये जर काही वेलनेस घातला तर तुमच्यापर्यंत हेल्थ आणि वेलनेस परमनंटली राहू शकतो. मी जेव्हा डीएक्सएल कडे पाहते तेव्हा किंवा कुठल्याही करिअर कडे पाहत असते तर मला त्याच्यातून काय अपेक्षित असतं? पहिली गोष्ट म्हणजे माझं घरदार कसं चालावं, माझं फायनान्शियल कसं चालावं, तुमचं अर्निंग काय आहे, मनी. नेक्स्ट इज फायनान्शियल सिक्युरिटी, की कुठलं काही घडलं तर माझ्या पाठी किंवा मी समजा अनफॉर्च्युनेटली काही झालं तर मी घरी बसले तर माझ्यासाठी काय सपोर्टिव्ह झाले. नेमसाठी सर्वच जण गडबडत असतात, सगळ्यांना प्रसिद्धी ही हवी असते, फेमस व्हायचं असतं प्रत्येकाला आणि जगभर फिरायचं असतं. ट्रॅव्हलिंग वाट हवं, नॉट पॉसिबल. सेल्फ डेव्हलपमेंट हवी असते. बरेच वेळा आपण अनेक जॉब्स मधून असतो, अनेक करिअर्स मधून असतो, पण मी बघितलंय जेव्हा तुम्ही मार्केटिंग मध्ये येता तेव्हा तुमची सेल्फ डेव्हलपमेंट, एक व्यक्तिमत्व विकास जो असतो तो चांगल्या रीतीने होतो. मी विचारू इच्छिते इथे बसलेले जे सगळे व्यक्तिमत्व आहे ती पहिल्यांदा डीएक्सएलच्या आधी पहिल्यांदा कुठल्या दुसऱ्या क्षेत्रात असतील, पण जेव्हा तुम्ही डीएक्सएल जॉईन केलं, जेव्हा भोसले साहेबांनी मीटिंग लावायला सुरुवात केली, डीएक्सएलने मीटिंग द्यायला सुरुवात केली, तेव्हा झालेली तुमची डेव्हलपमेंट. आणि जर का डीएक्सएल प्लॅटफॉर्म नसता मिळाला तर तुमची डेव्हलपमेंट, त्याच्यात फरक आहे, डेफिनेटली आहे. हे कबूल करता तुम्ही की अनेक तुम्हाला गोष्टींचा अभ्यास करायला मिळाला, अनेक व्यक्तिमत्व, सक्सेसफुल व्यक्तिमत्व बघायला मिळाली, हे आपण कसं करू शकतो? जे आहे जे वर्किंग सिच्युएशन मध्ये आहे ते पण आणि त्याच्या जोडीला आपण सपोर्टिव्ह कसं करू शकतो, हा प्लॅटफॉर्म आपल्याला डीएक्सएल ने दिलेला आहे. सो सेल्फ डेव्हलपमेंट इथे कशी झालेली आहे, फास्टर झालेली आहे. आपण आपले नातेवाईक सुद्धा सध्या टाळत असतो, बरोबर, पण डीएक्सएल मुळे एक सुंदर फॅमिली आपल्याला मिळाली, फ्रेंड्स मिळालेले. कुठलेही प्रश्न असतील तर एकमेकांकडे आपण एक्सचेंज करू शकतो, विचारू शकतो, एकमेकांशी बोलू शकतो, त्या संदर्भामध्ये आपण कम्युनिकेट करू शकतो. वी गेट अ गुड फ्रेंड्स, वी गेट अ गुड रिलेशन्स, एक चांगली रिलेशन डेव्हलपमेंट होते. रिटायरमेंट इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. लोक गव्हर्नमेंट सरकारी नोकऱ्या का करतात, की रिटायरमेंट हा जो प्रकार आहे की त्याच्यानंतर म्हणजे मी जेव्हा 9 ते 5 कमवत असेल तेव्हा काय येत असतो, माझा पगार येत असतो, पण जेव्हा मी 9 ते 5 कमवत नसेल तेव्हा सुद्धा मला घर चालवायला काही पैशांची गरज असते. सो द रिटायरमेंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. कसं रिटायर व्हायला आवडेल तुम्हाला? रॉयली, डेफिनेटली रॉयल रिटायरमेंट आवडेल मी नाही, की जी गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये मिळते ती तुम्हाला एक काहीतरी पेन्शन मिळतं, बट द रिटायरमेंट शुड बी रॉयली आणि विथ द रॉयल्टी. म्हणजे केवळ तुम्ही असतानाच तुमचं पेन्शन न येता कधीतरी विचार करा की मी नसताना सुद्धा माझ्या मुलांना, त्याच्या येणाऱ्या पुढच्या पिढींना सुद्धा जर काही इन्कम येत राहिलं तर तुम्हाला आवडेल का? डेफिनेटली आवडेल. सो डीएक्सएल इज दॅट प्लॅटफॉर्म विच गिव्ह युअर रॉयल रिटायरमेंट रेकग्निशन. एक छोट्या बाळाला सुद्धा तुम्ही जेव्हा एखाद्या चित्रकलेच्या परीक्षेला पाठवत
बक्षीस मिळणार आहे. मी भले थर्ड आलो तरी मला तो प्लॅटफॉर्मवर जाऊन मला कोणतरी सत्कार करणार आहे, रेकग्नाइज करणार आहे. तो चित्र फार छान काढत असतो पण त्या कॉम्पिटिशन मध्ये तो का उतरतो? बिकॉज ही वॉन्ट्स अ रेकग्निशन. ही वॉन्ट्स अ पीपल टू अंडरस्टँड की मी एक चांगला चित्रकार आहे, मी एक चांगला कलाकार आहे आणि तिथे माझा सन्मान व्हावा. जर लहान मुल बाळ सुद्धा हे अपेक्षित करत असेल काहीतरी आपण मोठी माणसं आहोत, कुठेतरी मनात दडलेलं असतं की कुणीतरी आपल्याला विचारावं, आपला सत्कार करावा, आपल्याकडे एक सन्मानाने बघावं, ही रेकग्निशन सुद्धा आपण पाहत असतो. अँड येस, DXN गिव्ह्स यू अ प्लॅटफॉर्म फॉर द रेकग्निशन. की जसजसं तुमचं काम वाढत जातं, उत्तम दर्जाचं होत जातं, तुम्हाला इथे सातत्याने रेकग्नाइज केलं जातं. जसे आज आपले भोसले साहेब आहे, डबल डायमंड आहे, एक्झिक्युटिव्ह डबल आहे, डबल डायमंड आहे, तर त्यांनी सुद्धा ते रेकग्निशन त्यांच्या मेहनतीने मिळवलेलं आहे. It is possible to achieve all these in your current career, is it? तुमच्या आत्ताच्या करिअरमध्ये हे तुम्ही अचीव करू शकता का? जर का तुम्ही इंजिनियर असाल, डॉक्टर असाल, किंवा पोलिसमॅन असाल, किंवा टीचर असाल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या करिअरमध्ये पॉसिबल आहेत का? नाही. सपोर्टिव्ह करिअरसाठी आपण ओपन होणं गरजेचं आहे. जेव्हा शेतकरी शेत लावतो तेव्हा काय करतो? चार महिन्याचं भाताचं शेत घेतो, मग आठ महिने उरलेले झोपून काढतो का? नाही. इज अ सपोर्टिव्ह करिअर. तो काय करतो? बांधावर आंब्याची वाट पेरून ठेवतो, काजूच्या बिया लावून ठेवतो, किंवा शेळी पालन, कुकुट पालन हे सपोर्टिव्ह सिस्टम देतो. आणि एखाद्या असं पण असेल की चार महिन्याच्या त्याच्या भाताच्या शेतीतून किंवा चार महिन्यातून जे मिळत नाही ते जे त्यांनी एक आंब्याची वाट टाकली असते त्याच्यामध्ये 30 ते 40 वर्ष त्याच वाटीतून तो सातत्याने एक इन्कम घेत राहतो. त्यामुळे आपण सपोर्टिव्ह इन्कमसाठी रेडी आहात का? पहिली गोष्ट सो वेलकम टू DXN मार्केटिंग. आणि एक सपोर्टिव्ह इन्कम म्हणून तुम्ही सुरू करू शकता, पार्ट टाइम म्हणून तुम्ही फुल टाइम वर जाऊ शकता, किंवा तुमचं जे करिअर चालू आहे त्याच्याबरोबर सपोर्टिव्हली हे पॅरलली चालू ठेवू शकता. जे हाऊस वाईफ असतील त्यांना मी विनंती करेन की सगळे घरेलू प्रोडक्ट्स आहेत त्यामुळे ते सर्क्युलेट करणं लेडीजसाठी फास्टर आणि बेटर आहे. त्यामुळे त्यांनी मार्केटिंगकडे पॉझिटिव्ह विचाराने बघणं गरजेचं आहे. लोक नेटवर्क मार्केटिंगकडे कसं बघतात? समजा डोळ्याला पट्ट्या बांधल्या, सगळ्यांच्या डोळ्याला पट्ट्या बांधल्या आणि हत्ती ठेवला, तर काय वाटेल? कोणाला वाटेल त्याचे सुळे म्हणजे हाला, डोळ्याला पट्टी आहे, हत्ती दिसत नाही, त्याची सोंड म्हणजे साप वगैरे काहीतरी असेल, त्याचे पाय म्हणजे खांब आहेत असे वाटते, त्याचं शरीर म्हणजे भिंतीला हात लावतो असं वाटतं, त्याचे सुपा एवढे कान कोणाला वाटेल पंख आहे का सुप असत, आणि त्याचे जेव्हा शेपूट आपण आंधळी गोष्टी करून खेळताना पकडली तर त्याला काय वाटेल? तो सिंह आहे. म्हणजे ऐरावत उभा आहे, प्रचंड ऐरावत उभा आहे, पण आम्ही काय बांधली आहे? डोळ्याला पट्टी बांधली आहे, दिसत नाही. मग त्यासाठी कोणाबरोबर तुम्ही संगीत राहणं गरजेचं आहे? तर डेफिनेटली भोसले साहेबांबरोबर, म्हात्रे साहेबांबरोबर, की त्यांना कळतंय हा ऐरावत आहे. नेटवर्क मार्केटिंग हे काही आजचं कालचं गोष्ट नाही आहे. इट इज अ इंडस्ट्री 100 इयर्स ओल्ड इंडस्ट्री. 100 वर्ष जुनी अशी ही इंडस्ट्री कारकिर्द आहे. इव्हन कन्झ्युमर कॅन बिकम अन एंटरप्रेन्योर. इथे असंच प्लॅटफॉर्म आहे की एक साधं कन्झ्युमर जो उपभोक्ता आहे तो सुद्धा इथे काय होऊ शकतो? एक व्यापारी होऊ शकतो. असं उपलब्ध असलेलं आहे अद्वितीय असं राजमार्ग आहे, असा सुंदर प्लॅटफॉर्म आहे. अ विन विन अपॉर्च्युनिटी. मी जेव्हा जॉईन होते तेव्हा मला MRP टू DP डेफिनेटली डिफरन्स मिळतो, आय सेव्ह मनी इन दॅट. जेव्हा मी स्वतःच माझ्या घरासाठी कन्झ्युम करत राहते DXN प्रोडक्ट, डेफिनेटली आय सेव्ह सम अमाऊंट इन दॅट, एक बोनसच्या रीतीने. पण येस, वेन आय पुट माय सेल्फ इन नेटवर्क, त्यामध्ये जे लार्ज इन्कम मिळतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला आइन्स्टाईनचा एक फॉर्म्युला आहे,
कंपाउंड इंटरेस्ट चक्रवाढ व्याज हे जगातलं आठवं आश्चर्य थेंबे थेंबे तळे साचे बरोबर प्रत्येक लाईन मधून जनरेशन प्लान असल्यामुळे प्रत्येक लाईन मधून प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत आणि प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपासून टॉप पर्यंत जे इन्कम येतं ते थेंबे थेंबे तळे साचे नाही तर ते समुद्र निर्माण करायचं ताकद त्याच्यामध्ये आहे सो वी आर गिव्हन दिस इज अ अपॉर्च्युनिटी ही एक अशी संधी आहे की जी विन विन आहे तुम्ही एकटेच चालात तरीही चिंता आहात आणि तुम्ही एकत्र झाला तर यू कॅन बी ऑन द टॉप ऑफ द वॅल्यू ओनली करिअर फॉर अटेनिंग टाइम अँड मनी ज्यांना टाइम आणि मनी फ्रीडम पाहिजे टाइम म्हणजे काय वेळेची मुबलक उपलब्धता आणि मनी फ्रीडम म्हणजे काय मी ज्या गोष्टीवर हात ठेवेन ती माझी घेण्याची अल्पत असली पाहिजे घेण्याची इच्छा माझी तिकडे स्वप्न माझं पूर्ण होण्याची हिंमत असली पाहिजे दॅट इज अ फ्रीडम आणि टाइम पिरियड मध्ये कुठलंही करिअर मला वाटतं इंजिनियर टाइम पिरियड मध्ये बसतात फ्रीडम मध्ये बसतात डॉक्टर्स टाइम फ्रीडम मध्ये बसतात बिझनेसमॅन टाइम फ्रीडम मध्ये बसतात नाही त्यांना राऊंड द क्लॉक हे सातत्याने काम करत राहावं लागतं त्यामुळे टाइम फ्रीडम इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ ह्युमन बीइंग डॉक्टरांनी डॉक्टर लीनने म्हटलेलं आहे की तुम्ही सगळं उपलब्ध करून द्या सगळ्या करिअरमधून पण जे टाइम फ्रीडम आहे किंवा फायनान्शियल फ्रीडम आहे ते एकमेव हे नेटवर्क मार्केटिंगमधून मिळेल आणि त्याच्यामध्ये टॉपमोस्टला आज नेटवर्क मार्केटिंग असेल की जे 180 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये पोहोचलेली आहे गेली 25 वर्ष कार्यरत आहे बिकॉज ऑफ रिझल्ट ओरिएंटिंग प्रोडक्ट्स इन द मार्केट इज डीएक्सएल किंवा क्लोज ऑफ जी मोठी मंडळी आहेत प्रसिद्ध मंडळी आपण म्हणतो नेहमी आपण त्यांना फॉलोअप करण्याचा प्रयत्न करतो टीव्हीवरही आपण पाहत असतो ही प्रसिद्ध मंडळी आहे वॉरेन बफेटला ओळखता इज अ रिचेस्ट मॅन ऑफ द वर्ल्ड जे जगातले सर्व श्रीमंत आहेत द बेस्ट इन्व्हेस्टमेंट आय एव्हर मेड इज थ्री ऑफ विच आर नेटवर्क मार्केटिंग कंपनी म्हणजे नेटवर्क मार्केटिंग कंपनीमधून मी जे इन्व्हेस्टमेंट केले आहे त्याच्यामधून जे रिटर्न मिळालेलं आहे किंवा तिथे इन्व्हेस्टमेंट करायची जी माझी इच्छा आहे ती कशी फलश्रुत झालेली आहे हे एक सर्व श्रीमंत माणूस आपल्याला सांगतो द नेक्स्ट पर्सन बिल गेट्स सगळे ओळखतात बिल गेट्सला ओळखता ना मायक्रोसॉफ्टचे जे एस्टॅब्लिशर आहे इफ आय वुड बी गिव्हन अ चान्स टू स्टार्ट ऑल ओव्हर अगेन आय वुड चूज जर ही व्यक्ती म्हणते की मला पुन्हा एकदा जर का अपॉर्च्युनिटी संधी मिळाली पुन्हा एक काहीतरी नवीन निर्माण करायची तर मी नेटवर्क मार्केटिंग पासून सुरुवात करेन म्हणजे तुमच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे तुम्ही मायक्रोसॉफ्ट निर्माण करू शकता का पुन्हा नाही निर्माण करू शकत पण एका नेटवर्क कंपनीमध्ये तुम्ही काम करून एक स्टेबल करोडपती किंवा बिझनेसमॅन उभा करू शकता येस ह्यांनाही तुम्ही ओळखता जगभरातले प्रेसिडेंट आहेत जी मोठी अमेरिका म्हटली जाते युएसचे प्रेसिडेंट आहेत ते सुद्धा एका कंपनीचे ओनर आहेत की जी मल्टी लेवल मार्केट बिल गेट्स ह्यांनाही आपण सगळे ओळखता की जर काही मोठी मंडळी म्हणत असतील की नेटवर्क मार्केटिंग शिवाय पर्याय नाही तर माझ्या मते आपणही ते सोल्युशन स्वतःसाठी ऍक्सेप्ट केलं पाहिजे निर्णय घेतला पाहिजे आज मल्टी लेवल मार्केटिंगला गव्हर्नमेंट सुद्धा सपोर्ट करतो गव्हर्नमेंटने सुद्धा अप्रुव्हल आपल्याला दिलेलं आहे त्यामुळे सर्टिफाईड आहे फक्त कशी गुंतवणूक आणि कुठे गुंतवणूक करायची हे इम्पॉर्टंट आहे शाळेमध्ये सुद्धा कॉलेजेसमध्ये सुद्धा त्याचा लवकरच अभ्यास सुरू होईल की कशा प्रकारे तुम्ही एक करिअर ह्याच्यामध्ये निर्माण करू शकता किंवा एक प्लॅटफॉर्म ह्याच्यामध्ये निर्माण करू शकता अनेक नेटवर्क मार्केटिंग कंपनीज तुम्हाला मिळतील पण त्याच्यामध्ये आपल्याला उपयुक्त किंवा जी मार्केटमध्ये उपयुक्त आहे अशी कंपनी कशी ऍक्सेप्ट करायची दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आजचं वेलनेस इंडस्ट्री इट्स अ मेन फ्युचर इंडस्ट्री 21व्या शतकाची जर इंडस्ट्री म्हटली जाईल तर ती वेलनेस इंडस्ट्री 21st century business वाय डी एक्सेल
कॉल्स एंड पिल्सनर हे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत, जगभरातले प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी US प्रेसिडेंटला सुद्धा मदत केलेली आहे. ते स्वतः म्हणतात की द नेक्स्ट ट्रिलियन डॉलर बिझनेस इज अ वेलनेस इंडस्ट्री आणि त्याच्यामध्ये मल्टी लेवल मार्केटिंग इज गोइंग टू हेल्प यू आउट. मल्टी लेवल मार्केटिंग आणि वेलनेस इंडस्ट्री असं एकत्र केलं तर तुम्ही एक स्टेबल करोडपती एक बिझनेसमॅन निर्माण करायला सोपं जाईल. द नेक्स्ट मिलियनर्स कॅन बी जनरेटेड. DXN gives you a platform for network marketing also and wellness industry. आपल्याकडे काय आहे, वेलनेस इंडस्ट्रीचे सगळे प्रोडक्ट्स आहेत आणि नेटवर्क मार्केटिंग जनरेशन प्लॅन आहे. त्यामुळे DXN आज 25 वर्षामध्ये 180 पेक्षा जास्त राष्ट्रामध्ये पोहोचण्याचं मेन कारण की आज 21व्या शतकाची गरज ही DXN ने पूर्ण केलेली आहे. डॉक्टर लीन साठी उभं राहून टाळ्या अपेक्षित करेल. डॉक्टर लीन हे स्वतः एक सायंटिस्ट आहेत. वाय डी एक्सेल, देयर इज अ रिझन बिहाइंड दॅट इज त्यांची स्वतःची सायंटिस्टची स्वतःची कंपनी आहे. त्यांनी स्वतःच्या भिंतीवर एक अभ्यास करून मार्केटची गरज, एका आईची, एका मुलाची, एका कुटुंबाची गरज म्हणून ही कंपनी स्थापित केली. त्यांची एकदम प्रांजळ इच्छा होती की हर घर खुशहाली रहे, हर घर वेलनेस रहे, हर घर वेल्थ रहे. म्हणजे वेलनेस आरोग्य पण प्रत्येक घरात राहावं आणि तसंच ऐश्वर्य सुद्धा प्रत्येक घरात राहावं म्हणून डॉक्टर लीनने DXN ची स्थापना केलेली आहे. इट्स अ वन ड्रॅगन कंपनी. डू नो व्हॉट इज वन ड्रॅगन कंपनी? कल्टिवेशन यांचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग यांचं आहे आणि येस वी आर द मार्केटिंग पीपल. मार्केट पर्यंत पोहोचवणं काम सुद्धा आपलंच आहे. म्हणजे सगळं एका छत्रछायेखाली आपण करत असतो. एकच शास्त्रज्ञ त्यासाठी सगळ्या गोष्टींवर काम करत आहे. त्यामुळे क्वालिटी चेकिंग अँड द रिक्वायरमेंट ऑफ द मार्केट अँड द डिलिव्हरी टू द मार्केट म्हणजे उपभोक्त्यापर्यंत पोहोचणं हे सगळं एकमेव छत्रछायेखाली होत आहे. त्यामुळे ते चांगल्यातल्या चांगल्या रीतीने पोहोचवलं जात आहे. वन बाय वन मार्केट. तुम्ही आत्ता इथे किती डिस्ट्रीब्युटर्स बसलेले आहेत की स्वतःचं कार्ड आहे किंवा तुमच्या मिसेस किंवा मिस्टरचं कार्ड आहे, यू आर जॉईंट विथ DXN. तुमचं जे कार्ड आहे ते वर्ल्ड नोन कार्ड, जरी ते तुम्ही मुंबईमध्ये, कर्जतमध्ये, खोपोलीमध्ये किंवा दादरमध्ये किंवा विरारमध्ये तुम्ही कार्ड साईन केलं असेल तरी यू आर रेकग्नाइज इन वर्ल्ड. तुम्ही जगातल्या कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही राज्यामध्ये, कुठल्याही ब्रांचला जाऊन जेव्हा एखादं प्रोडक्ट खरेदी करता तेव्हा ते रेकग्नाइज करतं यू आर द पार्ट ऑफ द फॅमिली ऑफ द DXN वर्ल्ड. त्यामुळे वन वर्ल्ड वन मार्केट, अख्खं जग हे आपल्यासाठी मार्केट आहे. इथे बसून मी दुबईमध्ये बिझनेस करू शकते, इथे बसून मी US मध्ये बिझनेस करू शकते, इथे बसून मी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात सुद्धा बिझनेस करू शकते. इट इज रेकग्नाइज वन वर्ल्ड वन मार्केट. म्हणजे सगळीकडे शाखा पुरवण्याचं काम, इन्फ्रास्ट्रक्चर कॅपिटल आणण्याचं काम कोणी केलेलं आहे, DXN केलेलं. आपण न्यूझीलंडला शाखा उभा केली आहे का, ब्रांच ओपन केली आहे का, नाही. DXN हा सिंगापूरचा क्वालिटी प्लॅटफॉर्म, त्या विमान असं वेल नोन प्लॅटफॉर्म. आज 25 वर्षामध्ये, 24.25 आपण वर्ष चाललं आहे, तर ह्यामध्ये DXN हॅज रँक 24 इन द वर्ल्ड. त्यामुळे DXN साठी चांगला DXN प्रोडक्ट कॅटेगरी काय आहे, आपण DXN मध्ये का आहोत आणि कशा प्रकारे आपण मूव्ह करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे द किंग ऑफ हर्ब. मला बरं वाटलं जेव्हा भोसले साहेबांनी अगदी मस्त इकडे रचून ठेवला अ बिग प्लॉट ऑफ राउंड बगर्स.
राजा म्हटलं जातो आणि हे राजा लोकच खातो, पण आज आपण पण राजा झाले आहोत. ते डॉक्टर लिहिले की ही फक्त राजांनी खायची गोष्ट आपल्यापर्यंत सहज उपलब्ध झाली. एक चांगलं आयुष्य मिळण्यासाठी आणि एक लॉन्गेटिव्हिटीसाठी, प्रबळ असं मोठं आयुष्य मिळवण्यासाठी राजा लोक जे खात होते ते आज आपल्या हातापर्यंत पोहोचले. त्यामुळे मी ह्याच्यासाठी टाळ्या ह्यासाठी मागितल्या की आज आपल्या हातात सुद्धा आपलं आरोग्य पोहोचलेलं आहे. हे आरोग्य केवळ आपल्या हातात न ठेवता कुजन मॅडम नेहमी सांगतात, दो बार मुंह खोलना, एक बार खाने के लिए और एक बार बताने के लिए. खाने के लिए कैसे खा सकते, ज्ञानोदर्मा असाच मी खाऊ शकत आई लव इट, पण तो आपल्याकडे कशा प्लॅटफॉर्मने पाठवलेला आहे. आर्जीजल सगळ्यांना माहिती, आर्जीजल या इट्स अ फुल फॉर्म ऑफ ज्ञानोदर्मा इन आर्जी आणि जेल. फ्रूट पार्ट हा आर्जी फॉर्म मध्ये दिलाय आणि रूट पार्ट हा जेल फॉर्म मध्ये. आर्जी काय करतं, आपल्या शरीरामध्ये स्कॅनिंग डिटॉक्सिफिकेशन, आणि जेल आपल्याकडे काय करतंय तर आपल्या शरीराला मजबूती इम्युन सिस्टम बुस्टअप करण्यासाठी आणि पुन्हा रोगप्रतिकारक निर्माण करण्यासाठी ह्याचं काम करतंय. आपल्या शरीराची रचना जी आहे ती पेशींनी बनलेली आहे, त्या पेशींची पूर्ण गरज स्कॅनिंग डिटॉक्सिफिकेशन, त्यांना न्यूट्रिशन देऊन त्यांना प्रतिबंधात्मक तयार करणं हे किंग ऑफ हर्बने काम केलेलं आहे. जर का आपल्या खिशाला परवडत असेल तर आय वुड से अ बेस्ट वेलनेस इज जस्ट वन पेअर ऑफ आर्जिजल एव्हरी डे, टू पेअर ऑफ आर्जिजल एव्हरी डे इफ माय पॉकेट अलाउज मी. आणि जर का तुम्ही नेहमी म्हणता की मी पॉलिसी काढली आहे, LIC पॉलिसी काढली आहे, मी मेडिक्लेम काढली आहे, आय वुड से दिस इज अ बाय पॉलिसी. कारण तुम्ही भक्कम असाल तर एखाद्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता. जीवन के साथ भी और जीवन के बाद भी, अगर जीवन है तो जीवन में जीने में ज्यादा मजा आएगा. आपल्या बरोबर, आपल्या सहकाऱ्याबरोबर किंवा आपल्या कुटुंबाबरोबर जो आनंद मिळतो तो आनंद आर्जीजेलमुळे आपण नेहमी घेऊ शकतो. सो द फूड सप्लिमेंट आर्जीजेल यू कॅन स्टार्ट अप आणि स्पिनला, येस दॅट्स अ फेवरेट ऑफ माइन, दॅट्स अ क्वीन ऑफ न्यूट्रिशन. आपल्या शरीराचं गरज जी भागवतो ती स्पिनला. एक ताटभर अन्न आपण म्हटलं किंवा 36 भोग 56 भोगचं जर काही ताट म्हटलं तर त्याच्यामधून जी अपेक्षा असते ती आज अपेक्षा आपल्या अन्नातून पूर्ण होत नाहीये, पण येस ती स्पिरुलातून पूर्ण होऊ शकते. माझ्या शरीराची जी गरज आहे न्यूट्रिशनची, कॅल्शियमची, प्रोटीनची, व्हिटॅमिनची जी काय आहे ती सर्व आपण स्पिरुलातून कम्प्लीट करू शकतो. एका स्त्रीसाठी हे अतिशय महत्वाचं, म्हणजे मी सरळ शब्दात सांगेन, राणीला खरंच राणीप्रमाणे जगायला मिळावं म्हणून स्पिरुला उपलब्ध करून दिलेली आहे डॉक्टरांनी आणि येणारी पुढची पिढी. कारण कितीही म्हटलं तरी ती पुढची पिढी त्या स्त्रीच्या गर्भामध्येच पोचली जाते आणि तिथे जर का ती भक्कम झाली तर येणाऱ्या पुढच्या पिढ्या आपण भक्कम देऊ शकतो का, देऊ शकतो ना. जर काय आईच भक्कम असेल तर गोंडस आणि भक्कम असं बाळ आणि पुढची पिढी आपण सहज देऊ शकतो. स्पिरुलाची ती पॉवर आहे. बेव्हरेजेस मध्ये आहे आपला चहा. पाण्यानंतर सर्वात जास्ती काय प्यायला जात असेल जगामध्ये तर तो चहा. पण चहा हा आपल्याला, आपण चहा का पितो, सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण काय करतो, ब्रश करतो आणि काही काही वेळेला आंघोळ करायच्या अगोदर सुद्धा चहा कॉफी पिऊन घेतो. कारण इच्छा असते दिवस आपला कसा जावा, हेल्दी एनर्जेटिक स्टॅमिना असलेला. बेव्हरेजेस मध्ये ग्नोडर्मा घालून जो ब्लॅक टी निर्माण केलेला आहे अद्वितीय, अद्वितीय. जर काय सुरुवात तुम्ही आपल्या डिएक्सन कॉफी आणि चहाने केली असेल, किती जण आहे की डिएक्सन टी आणि कॉफी सकाळी उठल्यानंतर तुम्ही सकाळला इतकं सुंदर करताय, खऱ्या अर्थाने मंगलदायी करताय. कारण किंग ऑफ हर्ब त्याच्यामध्ये आणि सर्वोत्तम चहा पत्ती त्याच्यामध्ये घातलेली, कुठली डस्ट ही घातलेली नाही. तर क्वालिटी टी इज इन साईड. त्यामुळे सकाळी तुम्ही पहिलं डिटॉक्सिफाय करताय त्याची बॉडी, त्याला एनर्जी लेवल देताय, त्याचा स्टॅमिना वाढत आहे शरीराचा आणि तुमचा पूर्ण दिवस हा जसा तुम्हाला अपेक्षित असतो की मी एक जोशपूर्ण दिवस घालतो
तो या बेवरेजेसमुळे सहज शक्य. ब्लॅक टीमुळे वेट कंट्रोल होऊ शकतो, जे खूप जाडेपणामध्ये आहेत ते मॅनेज होऊ शकतात. इट वर्क्स लाईक अ स्टॅबिलायझर इन युअर बॉडी. त्यांचं वजन खूप जास्ती आहे की जे अपेक्षा करतात की मला कॅन्सर होऊ नये. प्रत्येकाची अपेक्षा आहे की मला कॅन्सर होऊ नये, मला अँटी ऑक्सिडंट्स कुठून मिळणार. तर येस, गॅलोडर्मातून तुम्हाला अँटी ऑक्सिडंट्स मिळणार आहेत आणि जो प्युअर ब्लॅक टी दिलेला आहे त्याच्यातून सुद्धा आपल्याला अँटी ऑक्सिडंट्स मिळणार आहेत. त्यामुळे दिवसाची सकाळ ही आपण कशी सुरुवात करतो, प्रतिबंधात्मक प्रिव्हेंटिव्ह मेजरने आपण सुरुवात करतोय. आणि लोकांपर्यंत सुद्धा जेव्हा तुम्ही ब्रँड चेंज कराल, लोकांपर्यंत पोहोचाल, लोकांना जेव्हा रेकमेंड कराल, तर डेफिनेटली चहा रेकमेंड करा. त्याच्यातून वेगवेगळे फ्लेवर्स तुम्हाला मिळू शकतील की लिंबू टाकून घ्या, मसालेदार द्या, तुम्हाला जसे हवे तसे लोकांपर्यंत पोहोचू शकता. त्या ब्रँड चेंजने तुम्ही त्यांना आरोग्य देताय आणि डेफिनेटली तुमच्याकडे त्यामार्फत वेल्थ ऐश्वर येणार आहे. थ्री इन वन कॉफी, ते कोण थ्री इन वन कॉफी पिणार आहे? कडू आवडत नाही म्हणून थ्री इन वन पिता का? नाही पण थ्री इन वन. ओके, ज्यांना इरिटेबल बाउल आहे म्हणजे ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांच्यासाठी आपण ब्लॅक टी तर देतो, पण ज्यांना पचनच होत नाही अशा वेळेला तुम्ही थ्री इन वनने सुरुवात करा. काय काय वेळेला टू इन वन कॉफी ही जरा कडू वाटते, कारण मी जेव्हा माझ्या मिस्टरांनी दिली तेव्हा म्हटलं बाबा अरे कुठून हे ब्लॅक कॉफी आणली प्लीज, लोक लोक संपू आणि ते जाऊ दे. लिटरली मी आई हेटेड लुक एट इट, हे कडू कसं उतरणार. त्यावेळेला माझ्या पेन किलर चालू होत्या, त्या पेन किलर खात होती, आतमध्ये सगळं डाम ढोल वाट लावत होती, पण त्या कडू कॉफीकडे मी अशी रागाने बघायची. कधी एकदा संपली की निघेल, कोणतरी देतं आणि हा घेऊन येतो असं माझं सगळं डोक्यात चाललेलं होतं. आणि कडू कॉफी तर मला जाम आई यूज टू हेट इट. आणि पवार साहेब यूज टू आराम से घ्यायचा, मस्त स्लीप करायचा, एन्जॉय करायचा. म्हणून चाललंय काय, आम जस्ट हेटिंग दिस आणि हा माणूस आपला जॉब करतोय पितो एन्जॉय करतोय. मी लक्षात नाही दिलं, मी एक दिवस आठ पेन किलर घेत होते चाललंय आणि हा आपला कडू कॉफी चाललं. एकदा ते तुझी संपली तर जाईल, पुन्हा येणार नाही. तुमचं तुला पेन किलर बंद करायचं म्हटलं ऑब्व्हियसली बंद करायचं, मग कडू कॉफी सुरू करायचं म्हटलं कडू कॉफी नको मी पेन किलर घेऊ. मग पेन किलर जरा चालू ठेवल्यानंतर त्यालाच काहीतरी सुचलं, म्हणाले 5 ते 10 दिवस तुला कॉफी मी बनवून देतो त्या रीतीने पी. आणि मग सुटल्या तर सुटल्या, 5 दिवस झाले 6 दिवस 10 दिवस त्याने मला कॉफी मस्त रेलिजियसली अगदी देवाला कसं नैवेद्य दाखवतात तसं सकाळ संध्याकाळ ब्लॅक कॉफी पाजत होता. आणि 11व्या दिवशी आणि काही कॉफी दिली नाही. त्या 10 दिवसांमध्ये 1 ते 2 वेळा मला पेन किलर घ्यावं लागले आणि आय रिअलाइज आय वॉज वर्किंग विथ लासन एंड टुब्रो. माझं बॉडी मुवमेंट सुधारलं, माझं पचन सुधारलं, आय हॅड अ कॉन्स्टिपेशन प्रॉब्लेम, मला पाईल होतं आणि लोक ब्लिडिंग पाईल होतं, रक्ताळलं, म्हणजे तिखट खाल्लं किंवा नॉनव्हेज खाल्लं तर माझी वाढ, पण जिभेचे सोसले पुरवावे लागतात त्यामुळे मनाचं समाधान मी खायची आणि नंतरचं नंतर करू असं सगळं चाललं होतं. बट देन आय रिअलाइज, आणि आम्हाला एलएनटीमध्ये फ्री फूड मिळतो त्यामुळे एखादं ताटभर अन्न गृहिणीच्या समोर असं फ्री मिळालं काय की एव्हरी वन कॅन बार जॉब राईट. त्याच्यातून मी अवॉइड करायची तिखट कमी असं, पण त्या दिवसामध्ये 10 दिवसामध्ये आय रिअलाइज मला डायजेशन इम्प्रूव्ह झालं आहे, माझं कॉन्स्टिपेशन गेलेलं आहे आणि मला माझं एक जो स्टॅमिना आहे तो इम्प्रूव्ह झाला. पण 11व्या दिवशी कॉफी मिळालेली नाही ना, आणि तेव्हा जरा काय म्हणतात एक इगो होता की मी ज्याला ब्लॅक कॉफी आणि नाकारलं होतं ते पुन्हा आपण जाऊन घ्यायचं आणि त्याच्याकडे मागायचं हे थोडं त्रासदायक होतं. बट आय थिंक थँक्स टू माय मॅन 10 दिवसामध्ये त्यांनी जे नैवेद्य दाखवला होता त्यामुळे आज मला प्लॅटफॉर्म मिळाला. अँड टुडे इज अ कंडिशन की माझ्या वयाच्या महिला म्हणतात बाबा हे गोड नको, हे तिखट नको, पण मी ते ताट यथेच व्यवस्थित खाऊ शकते, पचवू शकते आणि त्याहीपेक्षा मला कुठलेही पेन किलर्स नंतर घ्यावे लागले नाही. की जे स्पॉन्डिलिसिससाठी मला जे पेन किलर्स घ्यावे लागायचे लिटरली ते नाही घेतलं तर मी ऑफिसला जाऊ शकत नव्हती, मानेला हात लावून मला उठवावं लागायचं. ही माझी 30+30 कंडिशन होती, आज 45+ असून सुद्धा माझी ती कंडिशन उरलेली नाही आहे. दिस वर्क ॲज अ अँटी एजिंग,
तुमचं तारुण्य, तुमचं आरोग्य तुमच्या हातात सकाळीच तुम्हाला मिळालेलं आहे की जे चहा कॉफी तुमच्या आयुष्यात काय बदल आणू शकतो हे साधं उदाहरण आहे की तुमच्या ब्रँड चेंजमुळे की ब्लॅक म्हणून बघितलं तरी पण आज त्याने मला जे आरोग्य दिलं आहे ते अद्वितीय आहे. 3-in-1 कॉफी ही आपल्या पचनासाठी उत्तम आहे. ज्या महिलांना आपण तुम्ही प्रमोट कराल डेफिनेटली ब्लॅक कॉफी लगेच नाही एक्सेप्ट करणार, पण 3-in-1 जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा त्या 3-in-1 सुद्धा रिझल्ट चांगला मिळेल. बऱ्याचशा महिला या कॉन्स्टिपेशनच्या पायल्सच्या आणि एनर्जी लॅकिंग असतात, त्यांना रक्ताशय असतो, ॲनिमिया असतो, त्याच्यातून सुद्धा आपल्याला स्प्रिल आणि कॉफी कॉम्बिनेशन आपण देऊन काढू शकतो, चहा आणि स्प्रिलला कॉम्बिनेशन देऊन काढू शकतो. 2-in-1 कॉफी ही डायबिटीज कॉफी म्हटली जाते. तिथे मधुमेह असलेले कुणी लोक आहेत का? डायबिटीज असेल तरी घ्या, आणि इच्छा असेल की मधुमेह होऊ नये तर दिवसाची सुरुवात डेफिनेटली 2-in-1 कॉफीने करा. टू द ऍड ऑन टू दॅट, डायलिसिस हा जो प्रकार आहे, नेहमी डॉक्टर साहेब सांगतात तुमचं शरीर म्हणजे गाडी सारखं आहे, दोन चप्पे आहे, एक इंजिन आहे, पण त्या इंजिनला जर काही 2-in-1 कॉफी दिली तर तिथूनची जी किडनी आहे ती सतत तुम्हाला डायलिसिस करून देत असेल. आज हे बाळ बसलंय, माझा मुलगा बसलाय, मी आहे, तुम्ही बसले आहे, आपण कुठलं मशीन लावून किंवा सलॅन लावून किंवा ट्यूब्स लावून डायलिसिस करतोय का? नाही, शरीर आतून ऑटोमॅटिकली डायलिसिस करत आहे. 2-in-1 कॉफी ज्याच्यामध्ये नॅनोडर्मा आहे ती कॉफी आपल्याला सातत्याने डायलिसिस करायला मदत करते नॅचरली. इट इज अ फूड सप्लिमेंट की तुमच्या शरीराला तुमचं आतलं जे मजबूत इंजिन आहे त्याला अजून मजबूत करायला मदत करते. तुम्हाला शरीराला काय द्यायचं आहे? मेंटेनन्स पुरवायचं आहे. गाडी घेतली तर नेता ना मेंटेनन्ससाठी, घर घेतलं, ब्लॉक घेतला तर पहिल्यांदा विचारतात मेंटेनन्स कितला आहे सर. 5,000 रुपये मेंटेनन्स आपण घर जिथे राहणार आहोत, जे शरीर जिथे राहणार आहोत त्याच्यासाठी देतो, पण जे शरीर वापरणार आहे ते त्या शरीरासाठी मी किती मेंटेनन्स देते. तर चहा कॉफीने तो मेंटेनन्स आपण सुरू करू शकतो. आपलं खरं इंजिन हे BMW मध्ये बसणारं सुद्धा हेच इंजिन आहे, किंवा एखादा कारखाना वापरणारं सुद्धा हेच इंजिन आहे, एखादं घर वापरणारं सुद्धा हेच इंजिन आहे. हे इंजिन जर काही परफेक्ट असेल तर अनेक BMW, अनेक मर्सिडीज आणि अनेक फ्लॅट्स तुम्ही वापरू शकता, त्यांचा मेंटेनन्स देणं सोपं जाईल. आपल्याकडे टॉयलेटरीज आणि कॉस्मॅटिक्स पण आहेत, आणि त्याच्यामध्ये सर्वात लोकप्रिय आणि आवडतं टॉयलेटरीज मध्ये काय असेल, कॉस्मॅटिक्स मध्ये काय असेल, पण तुम्हाला महिलांकडून अपेक्षा आहे काय असेल? आय ऑलवेज से इट्स अ गेटवे ऑफ इंडिया, इट्स अ गेटवे टू द बिझनेस, इट्स अ गेटवे टू द मार्केटिंग. कोणा स्त्रीपर्यंत पोहोचण्यासाठी, पुरुषापर्यंत पोहोचण्यासाठी एक सुंदर साधन आहे आहे पोहोचले जाईल. दिस इज द गेटवे, एका व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी दिस इज अ गेटवे. कारण प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं आपण सुंदर दिसावं, चांगलं दिसावं, समोरच्या व्यक्तीनं आपल्याला ऍक्सेप्ट करावं, आणि त्याच्यासाठी दिस इज द बेस्ट वे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, लोकांपर्यंत रिलेक्शन देण्यासाठी, लोकांपर्यंत मार्केटिंग देण्यासाठी दिस इज द बेस्ट गेटवे. यू ऍक्सेप्ट? किती जण डिएक्शन सोप वापरताय? अरे वा, सगळे जण, व्हेरी गुड, मजा येते ना डिएक्शन सोपने. येस, इट इज अ सोप विच इज यूज फॉर ऑल स्किन, प्रत्येक त्वचेसाठी, प्रत्येक व्यक्तीची जी गरज आहे, स्त्री असेल, पुरुष असेल, कोणी असेल, त्याच्यासाठी ती गरज पूर्ण करते. इझी टू अफोर्ड अँड इझी टू प्रमोट प्रोडक्ट्स हे मी घेऊ शकते, सोपं आहे या, आणि लोकांपर्यंत पोहोचवणं सोपं आहे. सगळी आपली जी प्रोडक्ट्स आहेत ती इझी टू अफोर्ड, म्हणजे आपण स्वतः वापरू शकतो आणि लोकांपर्यंत सुद्धा आपण पोहोचवू शकतो. जर मी आरोग्यदायी असेल तर माझा शेजारी महिलांनी विचारायला गेले, मी त्याच्याकडे स्त्रीला घेऊन गेले तर एखादं विचारणार नाही, पण मी डॉक्टरकडे गेलीच नाही, माझ्या मुलाचे जर ते 95-96% आले आणि माझा पती सुद्धा रजा न घेता सातत्याने बाय डार्लिंग करून जर काय जात असेल तर डेफिनेटली ओनर्स प्राईड नेबर्स ओनिडा जी ॲड होती ना, तो विचारायला येईल की तुमच्या घरात असं काय चाललंय की ज्याच्यामुळे तुमचं कुटुंब हे खुशहाल कुटुंब आहे. त्यामुळे पहिल्यांदा
स्वतः स्वीकारायचं आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे आणि हे ऑटोमॅटिकली लोक तुमच्यापर्यंत येणार, विचारणार की तुमच्यातला फरक कशाने झालाय, ते आमच्यापर्यंत पोहोचवा. स्पिरुलिना आहे की जो मला आरोग्य देणार आहे, न्यूट्रिशन देणार आहे, 3 in 1 coffee, 2 in 1 coffee आणि ह्या ज्या सगळ्या डीप टीज आहे की जे ऑफिस जाणारी लोक आहेत त्यांच्या तिकडे पाणी गरम नाही मिळणार आहे, काही नाही मिळणार आहे, मग अशा वेळेला ते लोक डीप टीज आपल्याबरोबर ठेवू शकतात ऑफिसमध्ये, BPOs मध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी आपण फिरायला जात असतो त्या ठिकाणी सुद्धा. तुम्ही माझी बॅग किंवा माझ्या मुलाची बॅग बघाल, तो कॉलेजला जातो तरी स्पिरुला असतात त्याच्या बॅगेमध्ये, कॉफी आणि कोकोजी असतं. ते का असतं की तुमच्याकडे ती इक्विपमेंट्स आहेत की स्वतःला तुम्ही हेल्थ द्या आणि जेव्हा एखाद्याची गरज असेल तर त्यावेळेला तुम्ही ती प्रमोट करू शकता. डीएसएन स्पिरुलिना इथे पण बसलेली मंडळी मध्ये 12 स्पिरुलिना दिवसा घेणारे असे कोणी आहेत का? 12 स्पिरुलिना कशा रेंजने घेता? 4-4-4 की 6-6? छक्का लगाते हो की चौका लगाते? 12-12. चार 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 ह्या जर त्या शरीरात गेल्या 12, स्पेशली लेडीजना रिक्वेस्ट करीन की डॉक्टरकडे नंतर नेण्यासाठी हॉस्पिटल हे तर दूरचं राहील, पण जर डॉक्टर पहिल्यांदा तुम्हाला डायग्नोज करायला, म्हणजे तुम्हाला काय झालंय जाणून घेण्यासाठी ज्या प्रोसेस आहेत, ज्या लॅबोरेटरी टेस्ट आहेत, आय थिंक दोज मस्ट बी कॉस्टिंग 5,000 to 10,000 rupees. आणि त्याच्यामध्ये मग काय निदान निघेल आणि त्याच्यावर काय ऍप्लिकेशन द्यायची हा पुढचा विचार. तर तुमचं शरीर ऍक्सेप्ट करेल की न करेल हा आणखी पुढचा विचार. कारण विलासराव देशमुखांना कधी काही कमी पडलं होतं का? काही कमी होतं का? पैसे, डॉक्टर, हॉस्पिटल काही कमी होतं नाही, पण त्यांच्या शरीरानेच साथ न दिल्यामुळे जे वरतून मिळणार होतं त्यांनी काम केलं नाही. युअर बॉडी हॅज टू बी इक्विप्ड, मजबूत असली पाहिजे की बाहेरून जर काही एखाद्या गरज पडली तर ती गरज पडू नये यासाठी आपण प्रयत्न करायचा असतो, पण यदा कदाचित जर काही पडली तर तुमचं शरीर आतून त्याला सपोर्ट करायला तयारीत असलं पाहिजे, मजबूत असलं पाहिजे. तुम्हाला स्पायडरमॅन आवडतो की नाही? इमॅन आवडतो की नाही? तो कसा आहे? आतून मजबूत आहे, म्हणून तो बाहेरच्या लोकांशी फाईट करू शकतो. म्हणून आतून मजबूत होण्यासाठी स्पिरुला आपल्याला मदत करते. एक नॅचरली इझिली डायजेस्टेबल फूड आहे की जे सर्व वयांमध्ये आपण घेऊ शकतो, सगळ्या जेंडर्समध्ये, स्त्री असो, मुलगी असो, मुलगा असो, सगळ्या वयामध्ये, वयात येताना, बिफोर प्रेग्नन्सी, गरोदरपणाच्या अगोदर, अलॉंग विथ द प्रेग्नन्सी, आफ्टर प्रेग्नन्सी, या सगळ्या सर्कलमध्ये स्त्रीच्या आयुष्यात असो, पुरुषाच्या आयुष्यात असो, मुलांच्या आयुष्यात असो, एका पूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात हे उपयोगी पडतं. पण ह्याच्यामध्ये असलेले सगळे घटक हे आपल्याला नॅचरल सप्लिमेंट देतात, एक नैसर्गिक सप्लिमेंट देतात आणि कम्प्लीट फूड देतात. कम्प्लीट म्हणजे अंगाकडून जी अपेक्षा आहे ती कुठलीही बाजूला न ठेवता. मी आज गाजर खाल्लं तर मला फक्त व्हिटॅमिन ए मिळेल, बीटा कॅरोटीन असलं तर, संत्र खाल्लं नाही किंवा लिंबू पिळलं नाही तर मला त्याच्यातून सी हा प्रकार उगवला जाईल, पण जेव्हा मी स्पिरुलिना घेते तेव्हा मला व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन, बी लेवलच्या, बिकॉसिलच्या सगळ्या, B1, B2, B3, B6, B4, B12 सगळ्या रेंज ऑफ व्हायटमिन्स मिळतं, मायक्रोन्युट्रियंट्स मिळतं, मला त्याच्यातून GLA मिळतं की जे आईच्या पहिल्या 3 दिवसाच्या दुधात असतं, त्याच्यानंतर निसर्गामध्ये स्पिरुलिनामध्ये उपलब्ध आहे की जे तुम्हाला संधिवातासाठी, संधिवाताला संधी देत नाही मी या शब्दात सांगते की संधिवाताला संधी देत नाही असं GLA, गॅमा लिनोलेट ऍसिड, हे निसर्गाने मातेच्या पहिल्या 3 दिवसाच्या दुधात किंवा स्पिरुलिनामध्ये दररोज घेऊ शकता आणि हे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतं, तुमच्या आयुष्याचे जे 80 वर्ष आहेत, 90 वर्ष आहेत, ते रोगप्रतिकारक शक्ती कसं मजबूत ठेवू शकतं. आवश्यक असणारी सगळी गरज ह्या एकमेव स्पिरुलिनामुळे डीएक्सएन स्पिरुलिनामध्ये पूर्ण होते. नासाही संस्था तुम्हाला माहिती की जी जगप्रसिद्ध आहे त्याच्यामुळे आज आपल्याला अनेक प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झालेले आहेत, अनेक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. तिथूनचे जे शास्त्रज्ञ आहेत, सायंटिस्ट आहेत, ते स्वतः हे सांगतायत की 1,000 किलो
फळ भाज्या असॉर्टेड म्हणजे ज्याच्यामध्ये कुठली अडल्टरेशन नाही, मिलावट नाही, भेसळ नाही असं मिळणं आज सोपं आहे का? आज पॉसिबल आहे का? मी स्वतः शेतकरी असले तरी पॉसिबल नाही. आणि तुम्ही असं म्हणत असाल की एक मी असं पण शेत पाहिलं की जिकडे सगळीकडे फवारणी चाललेली, खतं कीटकनाशक चाललेली आणि एक छोटासा वाफा वाफा समजा तुकडा तिथे वेगळी शेती चाललेली. म्हटलं भाऊ इथे तुम्ही इंजेक्ट करताय, इथे फवारणी करताय आणि इथे काय नाही आपलं गांडूळ खत टाकताय, त्याच्यानंतर थोडंसं शेणखत टाकताय, नाही तरी ते आमच्या घरासाठी. पण माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, जेव्हा दिल्लीहून राजस्थानला कॅन्सर ट्रेन चालते, माहिती ना, एक कॅन्सर ट्रेन चालते, ते लोक सुद्धा त्यांचे वाफे वेगळे करत असतात. पण जी जमीन आणि पाणी तुम्ही वापरत असता तर तुम्ही टाकलेलं खत कीटकनाशक आतून शेवटी सर्क्युलेट होत असतात त्या मुलांपर्यंत, त्या स्त्रीपर्यंत, गरोदरपणापर्यंत, येणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत तुम्ही देतच आहात. तुम्ही तिथे सुटलेले नाही आहेत. त्यामुळे असॉर्टेड मिळणं हा विषयच नाही आहे. असॉर्टिंग इज नॉट पॉसिबल. पण डीएसएल स्पिल्ला 1 किलो मध्ये तुम्हाला 1000 किलोची पॉवर एका ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकते. 1000 खाणं सोपं नाही आहे, पण 1 किलो खाणं सोपं आहे, शक्य आहे. आणि ती शरीराची गरज आहे. दोन गरजा असतात, एक मनाची गरज म्हणजे वडापाव, समोसा, बर्गर, फ्रँकी आवडते नाही आवडते खाल्ले नाही खाल्ले. मी जेव्हा ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करते तेव्हा मुली सांगत असतात अगं आठवडाभर आहे ना मस्त वडापाव ब्रँड होता, मी आता समोसा वाढलो. त्या दिवशी मी ऐकलं नाही, 2 दिन मे वो फ्रँकी ट्राय करून मी अलग अलग फ्लेवर. मग जी 19-20 वर्षाची जी फ्रँकी वडापाव आणि समोसा पाव ब्रँडवर आहे ती डिलिव्हरी काय देणार आहे? बेबी डिलिव्हरी का वडापाव आणि समोसा आणि फ्रँकी डिलिव्हरी? सो दॅट इज समथिंग कॅन बी सॉल्व. एक सिंपल सोल्युशन आहे आपल्याला स्कूलला मार्फत की तुमच्या मनाचं समाधान करणारं जे अन्न आहे ते तुम्ही खा डेफिनेटली, पण तुमच्या शरीराला जे समाधान देणार आहे ते अन्न जाणं गरजेचं आहे. आज जर काही वेळेवरच तुम्ही स्कूलला दिली तर उद्या वेळेवर औषधं घ्यायची गरज राहणार नाही. देर इज अ फ्रेज, एक वाक्यप्रचार आहे युकेमध्ये, ब्रिटिश वाक्यप्रचार आहे, तुमचं अन्न जर काही तुम्ही औषधासारखं खाल्लं तर तुम्हाला औषध हे अन्नासारखं खावं लागणार नाही. अनेक घरं तुम्ही बघाल की जे डायबिटीज आहेत, कॅन्सर आहेत, त्यांना 12-12, 15-15, 20-20 गोळ्या खाव्या लागतात की नाही? खाव्या लागतात. म्हणजे त्यांचं अन्न आणि गोळ्या ह्या काय झाल्या? लेवल झाल्या. पण तेच जर काही स्त्रीला तुम्ही व्यवस्थित दिलं असेल तर तुम्हाला हे जे डिसऑर्डर आहे हे अवॉइड करू शकता, बरोबर, आणि तुमचं आरोग्य व्यवस्थित ठेवू शकता. मी विचारू इच्छिते जेव्हा तुम्ही डायबिटीजच्या गोळ्या खाता तर डायबिटीज बरा होतो का? तो सप्रेस केला जातो. तुम्ही तिकडे टेम्पररी सोल्युशन देता, पण जर काय परमनंट सोल्युशन हवं असेल, परमनंट रिझल्ट हवं असेल, मूलभूत जर काय फरक हवा असेल तर त्याच्यासाठी स्कूलला तुम्हाला उपयोगी पडेल, एक अन्न म्हणून, फूड सप्लिमेंट म्हणून. मी जेव्हा हाऊस मीटिंग घेतली तेव्हा एका महिलेने मला विचारलं, पण मॅडम आम्ही पूर्ण जेवतो ना, आम्हाला तुमच्या प्रोडक्टची गरज काय? दिस इज अन एक्सक्यूज, हाऊ टू हँडल एक्सक्यूज. तुमच्या प्रोडक्टची गरज काय? म्हटलं पूर्वी हवा पाणी अन्न शुद्ध होतं. माझा जो प्राचीन माणूस होता, माझे जे वडिलोपार्जित लोक होती, ती लोक कशी जगत होती? 80-90 वर्षापर्यंत त्यांचे दात शाबूत होते, त्यांचं पचन शाबूत होतं, चांगले शेतीवाडीमध्ये जाऊन काम करत होते. पण आज माझी मंडळी 30-ला हार्ट अटॅक येतो, 40-ला ब्रेन स्ट्रोक असतो, डायबिटीस पिकअप होतो, मग हा फरक कुठून पडलेला आहे? जर का तुमचं हवा पाणी अन्न तुम्हाला मदत करत नाही आहे, यू नीड अ सपोर्ट, यू नीड अ सप्लिमेंट. आणि मग ती सप्लिमेंट तुम्ही निर्णय घ्या की ती फूड सप्लिमेंट नॅचरल फूड सप्लिमेंट म्हणून द्यायची की डॉक्टरांकडून औषध सप्लिमेंट द्यायची, इट विल बी युअर डिसिजन. प्युअर आपलं डिसिजन असणार, आपला निर्णय असणार की मी प्रिव्हेंटिव्ह नेचरवर काम करायचं की मला काहीतरी घडल्यानंतर मी डॉक्टरकडे जायचं. इसेन्शियल फॉर चिल्ड्रन वुमन, कारण घरामध्ये सर्वात पहिलं अटॅक होतो हवा बदलली किंवा काही झालं तर ती मुलं आणि तिथूनच्या महिला.
कारण आपण एका कोंदट वातावरणात एका प्रेशर वातावरणामध्ये असतो, त्यामुळे मुलं आणि महिलांसाठी हेल्थ असेल तेव्हा सुद्धा आणि अनहेल्थी असेल तेव्हा, म्हणजे मला काही झालं नाही नसताना प्रतिबंधात्मक म्हणून आणि मला जर काही सर्दी खोकला ताप किंवा काही डिझीज किंवा डिसऑर्डर असेल त्यावेळेला सुद्धा मला स्त्रीला उपयोगी पडते. मुलांना ती कशी उपयोगी पडते तर टीव्हीवर ऍड येते, एक झिप मारली की एवढं बाबू हाईट वाढवलं, खरंच होती का? ट्रेनमध्ये मला सगळे 6 फूट भेटले असते किंवा मला कुठली हॉस्पिटल अशी भरभरून वाहताना दिसली नसते आणि सगळ्या शाळेमधून 100% रिझल्ट मिळाले असते. जर काय एका क्लासमध्ये खरंच हा फरक पडत असता तर सगळ्यांनाच 100% मिळाले असते. कशाला ट्युशन क्लासची गडबड होती आणि आईचा दरोडा झालाच असतो. पण दिस इज नॉट द फॅक्ट. जे टीव्हीवर दाखवलं जातंय त्याच्यापेक्षा रियालिटी इज अ डिफरंट, कारण की त्या सेकंदात वाढणं हे आर्टिफिशियल गोष्टीला शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही नैसर्गिक काही देता तेव्हा येस मुलाची ग्रोथ जी अपेक्षित आहे ती तुम्ही मिळवू शकता. त्याची रोगप्रतिकारक शक्ती बाहेर काही घडो, इबोला येऊ नंतर चिकनगुनिया हो किंवा डेंग्यू हो काही हो, आत्ता सगळी डास निर्माण झाले का? अगोदरपासून होते ना आणि अनेक व्हायरस लाईन मध्ये. पण त्याचा आहारी कोण जातो की ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे ते त्याच्या आहारी जातात. पण तुमची रोगप्रतिकारक शक्ती जर काय मजबूत असेल तर ह्याच्या आहारी जाणं शक्य नाही. सगळ्यांना मलेरिया होत नाही, डेंग्यू होत नाही, इबोला होत नाही, H1N1 होत नाही, ज्याची रोगप्रतिकारक शक्ती आहे त्याला होतो. मग मुलांमध्ये ह्याचं प्रमाण आपल्याला जास्ती मिळतं, त्यांना रोगप्रतिकारक शक्तीसाठी सुद्धा भेटले. मुलांची नेहमी अपेक्षा करतो, नेहमी बाजूच्या मुलाला जर काही 90 मिळाले तर माझा मुलगा 25, तो पहिला आला असेल तर माझा पण पहिला आहे पाहिजे. पण त्याची शरीराची मनाची बौद्धिक दृष्ट्या जी गरज आहे ती आपण खरंच पूर्ण करतो का? त्याला चांगलं पेन देतो, पुस्तक देतो, कॉलेज देतो, शाळा देतो, जायला याला गाडी देतो. पण जे शरीर त्याच्यावर काम करणार आहे, जे इंजिन त्याच्यावर काम करणार आहे, जो मेंदू त्याच्यावर काम करणार आहे त्याला आपण पूरक काय देतो? झाडाखाली बसून सुद्धा पहिल्यांदा सायंटिस्ट इंजिनियर्स डॉक्टर्स निर्माण झाले. पण आज का परिस्थिती अशी आहे की सीएचा रिझल्ट दिवसेदिवस खाली होत चालला, ऍक्सेप्ट की सीएचा रिझल्ट कमी होत चालला. एमबीए मध्ये सुद्धा टफ द्यावी लागते, डॉक्टर एक्झामला सुद्धा नीटला सुद्धा नीटपणे मुलं बसू शकत नाही. मग एवढ्या इक्विपमेंट्स आहेत, एसी आहे, तुमच्या लॅपटॉप्स आहेत, सगळ्या सुविधा उपलब्ध असताना सुद्धा माझं मूल, माझा शिष्य, माझा विद्यार्थी सुपर परफॉर्म का नाही करू शकतो जो पूर्वी करू शकत होता? त्याला एकमेव कारण त्याच्या शरीराची गरज ही आहे हरित अन्न. आपल्या शरीराला हिरव्या अन्नाची गरज आहे आणि ती पूर्ण होत नसल्यामुळे, न्यूट्रिशन व्यवस्थित न मिळाल्यामुळे, सगळ्या सुविधा उपलब्ध असून सुद्धा माझा विद्यार्थी तिथे हेडमध्ये नाही आहे, प्रमोट होत नाही. जगभरामध्ये बघाल तर आज आपली जी लोक आहेत शास्त्रज्ञ कितीतरी अगोदर पुढे होती जेव्हा इक्विपमेंट्स नव्हत्या. आज आपले लोक कुठे पोहोचलेले आणि ती जर काय प्रमोट हवी असतील, आपल्या विद्यार्थ्याकडनं आपल्या मुलाकडनं जर काय अपेक्षा करत असतात की त्यांनी 90%, 95% कमवावे तर त्याला स्कूलिंगला देणं गरजेचं आहे. त्याला B6 आणि B12ची गरज आहे, त्याला ब्रेन पॉवरची गरज आहे आणि त्याला सपोर्टिव्ह म्हणून त्याच्याबरोबर कोकोजी द्या. कोकोजी आणि स्कूलिंगला जर काय तुमचा विद्यार्थी, तुमचा मुलगा घडत असेल तर कॉलेज आणि क्लासला भरणारी फी आहे ती मार्गी लागते, कारण शेवटी तोच समजून घेतो की फळ्यावर काय चालेल. तर आकलन शक्ती वाढते, लिहिण्याची शक्ती वाढते. 10वी 12वी 15वीची इंजिनिअरिंगची मुलं येतात आणि सांगतात आम्ही वर्षभर अभ्यास केला पण आयत्या वेळेला आम्ही आजारी पडतो, वी कुडंट परफॉर्म, लिहिताना ब्लँकआउट झालो, कारण आतून त्यांचं न्यूट्रिशन त्यांना काम नाही केलं, आतून मजबूती काम नाही केली. पण तीच मुलं जी स्कूलला गेतात ती सांगतात अरे पेपर एकदम झकास होता, मस्त लिहू शकलो, मी प्रश्न समजू शकलो, मला लिहायला आनंद वाटला. तू स्कूलला गेतोस? पेपर लिहिताना मजा येते? टेन्शन असतं, प्रेशर असतं, स्ट्रेस असतं? नाही. तणाव नसतो, डिप्रेशन असतं, स्ट्रेस नसतं,
प्रेशर नसतं, मजा येते पेपर लिहिताना, तसं आयुष्य पाहिजे. विद्यार्थ्याचं आयुष्य जर काय घडवायचं असेल तर त्याला मूलभूत त्याची गरज आहे स्टोरी लावून. ती जर काय दिली तर देणाऱ्या वरच्या सगळ्या सुविधा त्याला त्या लागू पडतील, नाहीतर तुम्ही सगळं बघून द्याल आणि आतून जर काय तो भक्कम नसेल तर ते ऍक्सेप्ट करण्याची त्याची ताकद राहणार नाही. बेस्ट स्टुडंट सुनीलला ही वुमन साठी कशी आहे, मी जे स्पेशल सेशन घेणार आहे